सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणामध्ये आणखी काही माहिती हाती लागली। या प्रकरणी सध्या सीबीआयला चौकशीला मान्यता मिळाली असून ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाउंटमधून काढण्यात आलेल्या पैशासंदर्भात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला नोटीस पाठवली आहे, परंतु ईडीने रियाच्या सीएची चौकशी केली आहे। या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट झाल्यात। रिया आणि सुशांत यांच्यात बऱ्यापैकी बऱ्याच काळापर्यंत बोलणं झालं नव्हतं। सुशांतच्या मृत्यूपूर्वीच्या एका आठवड्यापूर्वीच्या कॉल रेकॉर्डनुसार रिया आणि सुशांत यांच्यात बोलणं झालं नव्हतं। 8 जून ते 14 जून दरम्यान या दोघांमध्ये अजिबात बोलणं झालं नव्हतं। हाही तपासाच्या दरम्यान महत्वाचा मुद्दा असू शकतो।